आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीवाय बी एस सी केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर कशा प्रकारे सोडवावा ते बघणार आहोत. स्ट्रॅटेजी टू क्लिअर द टीवाय बी एस सी फिजिकल केमिस्ट्री पेपर. ओके, तर टोटल जो आपल्याला सिलेबस दिला आहे त्या सिलेबसमध्ये चार युनिट दिलेत. पहिला युनिट हा मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपीचा आहे. दुसरा युनिट जो आहे त्यामध्ये दोन चॅप्टर आहेत, एक केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि केमिकल कायनेटिक्स. तिसरा जो युनिट आहे तो आहे केमिकल न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि चौथा जो युनिट आहे तो आहे सरफेस केमिस्ट्री. ठीक आहे, तर ह्या चार युनिटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर प्रत्येक युनिटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इक्वल आहे, म्हणजे जवळपास 25 मार्कांसाठी तुम्हाला प्रत्येक युनिट जो आहे तो विचारला जाणार आहे. प्रत्येक युनिटसाठी 25 मार्क्स आहेत. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे बघा, 25 25 25 या प्रकारे जवळपास 100 मार्कांचा जो तुमचा पेपर आहे तो येणार आहे. ओके, आता उरलेले 25 मार्क या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट असतील. ओके, तर आपण या दोघांना कॉमनली 25 मार्क लिहू. दोघांना 25 मार्क असणार, केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि केमिकल कायनेटिक्स या दोघांना मिळून 25 मार्क असणार आहेत. ओके, असं मिळून तुमचा जो पेपर आहे तो टोटल 100 मार्कांचा असणार आहे. ठीक आहे, या 100 मार्कांच्या पेपरामध्ये जो क्वेश्चन पेपर पॅटर्न जो असणार आहे तुमचावाला तो कशा पद्धतीने असणार आहे बघा. तो पहिला जो क्वेश्चन येणार आहे तुमचावाला, क्वेश्चन 1 कम फ्रॉम द युनिट नंबर 1. ओके, युनिट नंबर 1 कुठला आहे आपला, मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी. ओके, तर मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी यामधल्या काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात समजून देतो. तर इथं रोटेशनल स्पेक्ट्रम आहे आपला, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रम आहे, रोटेशनल व्हायब्रेशन स्पेक्ट्रम आहे. डायपोल मोमेंट काय असतं ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर रमन स्पेक्ट्रोस्कॉपी आहेत. ओके, मग रमन स्पेक्ट्रोस्कॉपीमध्ये पण स्टॉक लाईन, अँटी स्टॉक लाईन्स ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. ओके, या युनिटवर तुम्हाला न्युमेरिकल्स पण विचारले जाऊ शकतात. तर न्युमेरिकल्स जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत, तुम्ही तेवढे जरी सॉल्व्ह केले तरी जे काही क्वेश्चन पेपरमध्ये येणारे न्युमेरिकल्स आहेत तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकतात. ओके, आता युनिट नंबर 2 बघूया. युनिट नंबर 2 तुम्हाला केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि दुसरा आहे केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर आहे. ओके, तर इथं दोन चॅप्टरचं डिस्ट्रीब्युशन जे दिलं आहे, आता इथं लिहिताना बघा, मी वरती लिहिताना लिहिले 25 मार्क प्रत्येक युनिटला आणि इथं लिहिताना याच्या समोर लिहिलेत फक्त 20-20 मार्क. ओके, तर हे जे क्वेश्चन येणार आहेत ते 20-20 मार्काचे असणार आहे, आणि जो तुमचा शेवटचा क्वेश्चन आहे तो 20 मार्कांचा, असं टोटल मिळून 100 मार्कांचा तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे. ओके, पहिला युनिट आपण क्वेश्चन नंबर 1 आपण चर्चा केली. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे, तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स आहे आणि केमिकल कायनेटिक्स आहे. ओके, केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्या पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन इन अ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन अ फ्रीझिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, तर ह्या चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्यांचं आपल्याला इक्वेशन्स आले पाहिजे, त्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याशिवाय वॉन्ट हाफ फॅक्टर आय जो आहे तो एक इथं महत्त्वाचा आहे. ओके, तो पण तुम्हाला करून जायचा आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस वगैरे, त्याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, आणि राहिला प्रश्न आता पुढचा जो चॅप्टर आहे केमिकल कायनेटिक्स, तर केमिकल कायनेटिक्समध्ये 2-3 तुम्हाला पॉईंट जरी करून गेलात तरी त्यामध्ये तुम्हाला मार्क भेटू शकतात. 5-10 मार्काला केमिकल कायनेटिक्स तुम्हाला विचारलं जाईल. त्यामध्ये बघा, कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट्स. ओके, त्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ कोलिजन थेरी विचारलं जाऊ शकतं, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन लिंडरमॅन थेरी अँड बायमॉलिक्युलर रिॲक्शन थेरी विचारली जाऊ शकतात, त्याचे डेरिव्हेशन जे ते त्यांना एक्सपेक्टेड असतील. ओके, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ द रिॲक्शन. ओके, रिॲक्शनचं क्लासिफिकेशन स्लो, अल्ट्रा फास्ट आणि फास्ट रिॲक्शन. ओके, स्टडी ऑफ कायनेटिक्स ऑफ द फास्ट रिॲक्शन बाय स्टॉप फ्लो मेथड. हे बघा, हे दोन गोष्टी इथे दिल्यात, बाय स्टॉप फ्लो मेथड अँड अ फ्लॅश फोटोलिसिस. या दोन गोष्टी तुम्हाला मला इथं महत्त्वाच्या वाटतात, तर ह्या दोन गोष्टी करून तुम्हाला त्या एक्झामसाठी जायचं आहे. ओके, फार महत्त्वाच्या अशा या गोष्टी असणार आहेत. त्यानंतर तिसरा जो युनिट आहे तो तिसरा युनिट आहे आपल्याला न्यूक्लिअर केमिस्ट्री. ओके, मग न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा, तर जे पण रेडिओ ॲक्टिव्ह डीके आहेत, डीके कॉन्स्टंट, हाफ लाईफ टाईम, ते आपल्याला आलं पाहिजे. ओके, त्यानंतर डिटेक्शन अँड मेझरमेंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. मग डिटेक्शन अँड मेझरमेंटसाठी जे काय डिव्हायसेस आपण वापरणार आहोत, फॉर एक्झाम्पल इथं घेऊया GM काउंटर यूज करू आपण किंवा सिंटिलेशन काउंटर यूज करणार, तर मग त्यांचं वर्किंग, त्यांचं प्रिन्सिपल, त्यांच्या डायग्राम वगैरे ह्या तुम्हाला काढता आल्या पाहिजे. ओके, यावर पण सिम्पल असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ द यूज ऑफ द रेडिओ आयसोस्ट्रॉप ॲज अ ट्रेसर्स. ओके, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. मागच्या वेळी ATKTचा जो पेपर झाला होता शेवटचा, तर त्या पेपरामध्ये त्यांनी हा क्वेश्चन विचारला होता. ओके, रेडिओ आयसोस्ट्रॉप ॲज अ ट्रेसर्सचं ॲप्लिकेशन त्यांनी विचारले होते. ओके, ते येऊ शकतं. ते केमिकल रिॲक्शन मेकॅनिझम, एज डिटर्मिनन्स नेशनवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर न्यूक्लिअर रिॲक्शनवर येऊ शकतो, फ्युजन प्रोसेसवर येऊ शकतं, फ्युजन प्रोसेसवर
येऊ शकतो आहे. ओके, तर या गोष्टी इथं तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. ओके, याशिवाय न्यूक्लिअर पॉवर प्लांट इन इंडिया हे एक लहानसा असा इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक दिला आहे, तर त्या टॉपिकला पण तुम्हाला कव्हर करायचं आहे. ओके, एक वेळा तुम्ही रेड कराल तर त्या चॅप्टरमध्ये तुम्ही इझिली तो टॉपिक जो आहे तो कव्हर करू शकता. शिवाय यामध्ये एक क्वेश्चन हमखास येणारा म्हणजे क्यू व्हॅल्यूचा. ओके, एक सम आहे क्यू व्हॅल्यूचा, तो क्यू व्हॅल्यूचा सम आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. ओके, त्याशिवाय क्यू व्हॅल्यूसोबतच थ्रेशोल्ड एनर्जी जी आहे ती थ्रेशोल्ड एनर्जीवर पण क्वेश्चन येऊ शकतो, तो सुद्धा इथं करणं गरजेचं आहे. ओके, ते झाल्यानंतर चौथा जो युनिट आहे आपल्याला सरफेस केमिस्ट्री. मग सरफेस केमिस्ट्रीमध्ये ॲडसॉर्प्शन काय आहे ते विचारलं जाऊ शकतो. व्हॉट इज द केमिकल ॲब्झॉर्प्शन अँड फिजिकल ॲब्झॉर्प्शन हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. बीईटी आयसोथर्म काय असतं, फ्रेंडलीच ॲब्झॉर्प्शन आयसोथर्म काय असतो, यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर याच चॅप्टरमध्ये दुसरा जो पार्ट दिला आहे कोलायडल स्टेट, मग कोलायडल स्टेटवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. ओके, कोलायडल काय असतात, त्यानंतर कोलायडलची इलेक्ट्रिक प्रॉपर्टी काय आहेत. ओके, ओरिजिन ऑफ चार्जेस ऑफ ऑन अ कोलायडल पार्टिकल काय काय आहेत, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर, झेटा पोटेन्शियल. ओके, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर, झेटा पोटेन्शियल, येस. त्यानंतर हेमवॉट्स अँड स्टन मॉडल, त्यानंतर इलेक्ट्रोकायनेटिक फेनॉमिना, त्यामध्ये इलेक्ट्रोफोरेसिस, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस, स्ट्रीमिंग पोटेन्शियल, सेडिमेंटेशन पोटेन्शियल अँड डोनन मेम्ब्रेन इक्विलिब्रिया, हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर कोलायडल इलेक्ट्रोलाइट्स आहेत, मिसिली फॉर्मेशन काय आहे ते बघायचं, आणि त्यानंतर सर्फॅक्टन, सर्फॅक्टनमध्ये त्याचं क्लासिफिकेशन येईल. ओके, त्याचं ॲप्लिकेशन ऑफ सर्फॅक्टन येईल, डिटर्जंट आणि फूड इंडस्ट्रीमध्ये काय काय ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. ओके, तर असे हे टोटल तुम्हाला 80 मार्क्सचे क्वेश्चन इथं कव्हर होतात, आणि उरलेले जे 20 मार्क्सचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला इथं एम सी क्यूच्या क्वेश्चनमध्ये विचारले जातील. ओके, मग एम सी क्यूमध्ये विचारताना ते कसं विचारतील बघा, पहिलं ते एम सी क्यू विचारतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्यानंतर हे 5 मार्कांचे असतील, फिल इन द ब्लँक जे असतील ते 5 मार्कांचे असतील, मॅच द फॉलोइंग जे असतील ते 5 मार्कांचे असतील, आणि ट्रू ऑर फॉल्स जर तुम्हाला आलं तर ते 5 मार्कांचं, असं टोटल मिळून 20 मार्कांचं यांचं आलं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. ओके, तर असा हा पेपर तुमचा परीक्षेला येणार आहे. ओके, तर परीक्षेला अभ्यास करताना तुम्ही हा जो काही पेपर पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्नला फॉलो करा. ओके, आणि म्हणजे बघा इथं जर तुम्हाला दिले आहेत क्वेश्चन 20 मार्क्स 20 मार्क्स, याचा अर्थ काय होतो, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 टोटल 6 क्वेश्चन दिले असतील तर 6 पैकी 4 तुम्हाला सॉल्व करायचे. ओके, प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 5 मार्कांचा असेल. ओके, ह्या पद्धतीने क्वेश्चन येतील, आणि क्वेश्चन असे पण येऊ शकतात, मिक्स क्वेश्चन होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, अर्धा क्वेश्चन एका पेपरमधनं एका पार्टमधलं युनिटच्या, आणि अर्धा क्वेश्चन एका दुसऱ्या युनिटच्या पार्टमधनं, असे पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. एक एक्झाम्पल येतं बघूया आपण, तुम्हाला क्वेश्चन या प्रकारे येऊ शकतात. बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ओके, तर इथं दिलं आहे बघा, एक्सप्लेन हाऊ रिॲक्शन मेकॅनिझम ऑफ अ फ्रिडल क्रॉप रिॲक्शन अँड इंस्टर हायड्रोलिसिस वी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ रेडिओ आयसोटॉप यूज ॲज अ ट्रेसर. ओके, बघा हा युजेस ऑफ ट्रेसर्स याचा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा, नंतर एक आणखी क्वेश्चन विचारला गेला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द फिजिकल अँड केमिकल ऑब्झॉर्प्शन, हा तर सिम्पल असा क्वेश्चन आहे. ओके, आणि नंतर त्यामध्येच एक विचारला गेला क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडसॉर्प्शन फेनॉमिना, एक ॲडसॉर्प्शन फेनॉमिना विचारलं आहे, आणि त्याच्यापुढे काय दिलं आहे, ॲडसॉर्प्शन ऑफ हायड्रोजन ऑन अ सर्टन कॅटलिस्ट मटेरियल. ओके, एक सम त्यांनी दिला आहे, म्हणजे एक तुम्हाला डेफिनेशन विचारतील आणि एक सम पण ते विचारू शकतात. त्या पद्धतीने पण तुमचावाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असेल, म्हणजे मिक्स क्वेश्चन यायचा जास्तीत जास्त चान्स आहे. ओके, त्यातल्या त्यात जे एम सी क्यू फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स वगैरे विचारले जाणार आहेत, तर इथं पॉसिबिलिटी आहे एम सी क्यू ते एकाच युनिटमधले विचारू शकतात, फिल इन द ब्लँक एका युनिटमध्ये राहू शकतात, मॅच द फॉलोइंग एका युनिटमधलं राहू शकतात, ट्रू ऑर फॉल्स एका युनिटमध्ये राहू शकतात, किंवा पॉसिबली असेल की ते मिक्स पण राहू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, इथं आता जो प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर होता त्यामध्ये त्यांनी दिलं होतं जे पण एम सी क्यू आहेत, वॉन्ट ऑफ फॅक्टरचा पहिला होता, वॉन्ट ऑफ फॅक्टर पहिला होता, याचा अर्थ तो केमिकल थर्मोडायनॅमिक्समधला आहे. त्यानंतर डिटरमाइन द मॉलिक्युलर वेट ऑफ अ सोल्यूट, यस आपण म्हणजे केमिकल थर्मोडायनॅमिकमधला आहे. मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्समधला होता. ओके ओके, मग आणि दुसरा होता द मिनिमम एनर्जी ऑफ मॉलिक्युल, हा केमिकल कायनेटिक्समधला आहे. स्टॉप फ्लो मेथड इज यूज टू द स्टडी ऑफ कायनेटिक्स, हा पण केमिकल कायनेटिक्समधला आहे. मॅक्सवेल बोल्ट्झमन लॉ, हा पण केमिकल कायनेटिक्समधला आहे. ओके, याचा अर्थ बघा, एम सी क्यू जर तुम्हाला एका युनिटवरती विचारले गेलेत तर दुसऱ्या युनिटवरचे जे क्वेश्चन्स आहेत ते वेगळे विचारले जातील. फॉर एक्झाम्पल बघूया, इथं
इथे एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला मॅच द फॉलोइंग, ओके. मग मॅच द फॉलोइंग मध्ये यांनी क्वेश्चन जो दिलेला आहे तो काय दिलाय बघा, ए जी सी एल सी एल मायनस के मायनस वॉर्निशिंग क्रीम, म्हणजे हा जो दिलेला आहे ना तो हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे डायरेक्टली आपण बोलू शकतो सरफेस केमिस्ट्री मधला, ओके. म्हणजे या पद्धतीने होऊ शकतं की एका युनिटमधला पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे एम सी क्यू तर एम सी क्यू, फिल इन द ब्लँक्स तर फिल इन द ब्लँक्स, किंवा ट्रू ऑर फॉल्स, तर इथं ट्रू ऑर फॉल्स जो होता यांनी, तर हा ट्रू ऑर फॉल्स जो होता तो फक्त आपल्या पहिल्या युनिटवर विचारला गेला होता, ओके. पहिला युनिट आहे आपला मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी, फक्त त्यावर विचारला गेला होता. तर या पद्धतीने तुमचा हा जो क्वेश्चन पेपर आहे तो असणार आहे, ओके. तर सर्वांना एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक, व्यवस्थित अभ्यास करा आणि हा व्यवस्थित पेपर तुम्ही द्या. थांबू इथं आपण,